नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सांकेतिक भाषा या घटकातील उपघटक अंकासाठी चिन्हे याचा अभ्यास करणार आहोत. मग या घटकामध्ये तुम्हाला गणिती प्रश्न विचारले जातात. या प्रश्न प्रकारात काही अंक दिलेले असतात व त्याखाली काही चिन्ह दिलेली असतात. प्रत्येक अंकाखाली त्याचे सांकेतिक चिन्ह असते. यावर आधारित गणिती प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात, ज्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणिती प्रक्रियांचा समावेश असतो. काही वेळेला संख्येमध्ये दोन किंवा अधिक अंकांच्या जागी गणिती चिन्हांचा वापर केलेला असतो. या चिन्हांच्या जागी असणारे अंक त्या ठिकाणी आपल्याला शोधायचे असतात. मग ह्या प्रकारचे प्रश्न सोडवताना उपयुक्त टीप आहे, गणितातील कंसाचे भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी नियमाचा वापर करून तुम्ही अंकासाठी चिन्हे ह्या घटकातील प्रश्न तुम्ही सोडवू